विना परवाना व बेकायदेशीर गावठी पिस्तुलासह 3 जिवंत काढतूस आणि धारदार शस्त्रांसह संशयित आरोपीला बैरामपेठेतून आज अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. शनीपेठ आणि शहर पोलीस ठाणे यांनी संयुक्त कारवाई केली. याबाबत सविस्तर माहिती अशी की शहरातील अग्निशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर शनिवारी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बैरामपेठ भागात राहणारा संशयित आरोपी विलास मधुकर लोट याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ नीलाब रोहन यांना मिळाली. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण निकम यांनी आज सायंकाळी बैरामपेठेतील संशयित आरोपी विलास लोट याच्या घराची झडती घेतली असता 5,000 रुपये किमतीचे गावठी पिस्तूल, जिवंत काढतूस, कोयता, 2 गुप्त्या असा साठा आढळून आला. बेकायदेशीर व विनापरवाना शस्त्र बाळगल्या प्रकरणी संशयित आरोपी विलास लोट याला अटक करून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश निकम करत आहे. जळगावहून जक्की सोबत आनंद शर्मा, इंडिया आपतक न्यूज मराठी. शुभमङ्गलम् नक्षत्रमङ्गलम् अलङ्कारमङ्गलम् रतनलाल सिंह बाफना ज्वेलर्स भारतवर्ष का स्वर्ण तीर्थ.